भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांची कर्करोगाशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. काल त्यांचं पुण्यामध्ये निधन झालं. पुण्यातल्या केसरीवाडामध्ये मुक्ता टिळक यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलंय. आपण थेट जाऊया आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत. मंदार, ज्ञानदा, काही वेळापूर्वी मुक्ता टिळक यांचं पार्थिव इथे अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले आणि आपण लोकांची रांग पाहतो आहोत अंत्यदर्शनासाठी. त्यांच्या मतदारसंघातील त्यांचे मतदार, त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी अंत्यदर्शन घेत आहेत. सर्व टिळक कुटुंब या ठिकाणी आहे. पुण्यातील केसरीवाडा जो टिळक कुटुंबाचं या ठिकाणी निवासस्थान आहे. मुक्ता टिळक यांची ओळख सगळ्यांना ठाऊक आहे. लोकमान्य टिळक यांच्या पणतीसून आणि नगरसेवक पदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. सलग 4 वेळा त्या पुणे महापालिकेमध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या. पुण्याचं महापौरपद त्यांनी भूषवलं आणि 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघातून त्या मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आल्या. मात्र त्यानंतर त्यांना कर्करोग झाल्याचं निदान झालं आणि त्यानंतर प्रकृती त्यांची खालावत गेली. परंतु आपल्या सगळ्यांना आठवत आहे की जून महिन्यामध्ये विधान परिषद आणि राज्यसभेसाठी जे मतदान झालं त्या मतदानासाठी त्या अत्यवस्थ असताना देखील पुण्यातून मुंबईमध्ये पोचलेल्या होत्या. पक्षासाठीची जी त्यांची निष्ठा आहे ती यातून दिसून आलेली होती आणि अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत त्या सक्रिय होत्या. कर्करोगाशी झुंज त्यांची एका बाजूला सुरू असायची, परंतु आमदार म्हणून जे काही काम करावं लागतं, जे काही सार्वजनिक उपक्रम राबवावे लागतात ते त्या राबवत होत्या, लोकांना भेटत होत्या. परंतु अखेर काल त्यांची प्राणज्योत मालवली. या ठिकाणी आपण लोकरांगेंनी त्यांचं अंत्यदर्शन घेताना पाहतो आहोत. थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्रातील राजकीय नेते, खरं तर हे सगळे राजकीय नेते नागपूर अधिवेशनासाठी नागपूरमध्ये आहेत आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. परंतु या ठिकाणी पोहोचत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार आहेत, त्याचबरोबर चंद्रकांत पाटील असणार आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असणार आहेत, असे सगळे अन्य नेते सुद्धा त्यांच्या अंतिम दर्शनासाठी येतात. निष्ठावान कार्यकर्त्या होत्या पक्षाच्या आणि तू उल्लेख केलास त्याप्रमाणे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपलं कर्तव्य बजावण्याचं काम सुरूच ठेवलं होतं. मुक्ता टिळक यांना आपणही आदरांजली व्यक्त करूया. धन्यवाद मंदार या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.